संसर्गजन्य रोगामुळे लॉकडाऊन करण्यात आलेला आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील रोजगार उपलब्ध नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामपंचायत दौलताबादच्या वतीने लाभार्थ्यांना स्वच्छालयाचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन लॉकडाऊन काळामध्ये आर्थिक मदत केली असल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी कळवलं आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी अनुदान वाटपाबाबत दिलेल्या सूचनांप्रमाणे बेसलाईनमधून वगळलेल्या NLOB मधील 131 लाभार्थ्यांना प्रत्येकी 12,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान म्हणून एकूण 15,72,000 रुपये धनादेशाद्वारे ग्रामपंचायत दौलताबाद यांच्या वतीनं प्रत्येक लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलं. लॉकडाऊन काळामध्ये हाताला काम नसल्याने ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली होती. या प्रोत्साहनपर अनुदानामुळे लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळाली आहे. लाभार्थ्यांना सरपंच पवन गायकवाड, उपसरपंच सय्यद इरफान, ग्रामविकास अधिकारी RD चौधरी यांच्या हस्ते धनादेशाचं वाटप करण्यात आलं. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छालयांचे अनुदान तात्काळ वाटप करावे असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राम लाहोटी, सहाय्यक गट विकास अधिकारी अनिल शिरसाट, विस्तार अधिकारी पंचायत शिवाजी साळुंखे यांनी केलं आहे.